निवडणुकीत सर्वाधिकांनी मतदानाचा हक्क बजावून मतदानाची टक्केवारी वाढविण्याचे आवाहन श्रीरामपूर येथील प्रांताधिकारी किरण सावंत पाटील यांनी केले आहे. देशातील प्रथम नागरिक यांना एकच मताचा अधिकार, तोच अधिकार सर्वसामान्य नागरिकांना आहे. मतदानाचा हक्क न बजावता निवडून आलेल्या पदाधिकाऱ्यांना नावे ठेवण्याचा अधिकार नाही. आपले एक मत लोकशाहीला बळकट करणारे असल्याने यापुढील निवडणुकीत सर्वाधिक मतदारांनी मतदानाचा हक्क बजावून मतदानाची टक्केवारी वाढविण्याचे आवाहन श्रीरामपूर विभागाचे प्रांताधिकारी किरण सावंत पाटील यांनी केले आहे. देवळाली प्रवरा नगरपालिकेने लोकसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी विविध स्पर्धा आयोजित केल्या होत्या. या स्पर्धेत बक्षीस वितरण प्रांताधिकारी तथा प्रशासकीय नगराध्यक्ष किरण सावंत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. देवळाली प्रवरा नगर परिषदेच्या वतीने लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत मतदान वाढवण्यासाठी, जनजागृती होण्यासाठी आपण सेल्फी विथ वोट ही स्पर्धा आयोजित केलेली होती. सदर स्पर्धा ही 3 गटांमध्ये होती, वैयक्तिक, ग्रुप्स, बचत गट आणि त्याचबरोबर BLO. अशा पद्धतीनं ही स्पर्धा घेण्यात आली. त्यामध्ये देवळाली प्रवरा शहरातील नागरिकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. मी त्याबद्दल सर्वांचे आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर जे आपण प्रत्येक गटातले 3-3 विजेते काढलेले होते, त्या सर्वांचा पारितोषिक वितरण सोहळा आणि सहभागी स्पर्धकांचा प्रमाणपत्र वितरण सोहळा या ठिकाणी संपन्न झाला. शहरातील सर्व नागरिकांनी लोकसभा निवडणुकीत मतदान वाढवण्यासाठी जे मोलाचं सहकार्य केलं, त्यातून शहरामध्ये 68% मतदान झालं. आणि त्याच पद्धतीने शहरातील सर्व नागरिकांना मी असं आवाहन करतो की याच पद्धतीने मतदानाची जास्तीत जास्त मतदान करून आपली लोकशाही सुदृढ करण्यासाठी आपण सर्व आपला सहभाग नोंदवू आणि विधानसभा निवडणुकीमध्ये जास्तीत जास्त मतदानाचा टक्का राहील अशी अपेक्षा या निमित्ताने मी सर्व शहरवासियांकडून व्यक्त करतो. देवळाली प्रवरा नगर परिषदेच्या वतीने लोकसभा निवडणूक 2024 या वर्षी आपल्या परिसरातून जास्तीत जास्त मतदान व्हावे यासाठी एक अनोखी स्पर्धा आयोजित केली होती, ज्यामध्ये विविध संघटनांनी, विविध नागरिकांनी यामध्ये सहभाग घेतला, उत्स्फूर्त प्रतिसाद दाखवला आणि ही स्पर्धा अत्यंत चांगल्या पद्धतीने यशस्वी पार पडली. जवळपास 68% आसपास आपल्या शिर्डी लोकसभा मतदारसंघात मतदान झालेले आहे. मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी पालिकेच्या पदाधिकाऱ्यांनी, शिवसाहेबांनी, तसेच प्रांताधिकारी साहेबांनी जी मेहनत घेतली त्याबद्दल आम्ही वैष्णवी चौकीवा प्रतिष्ठानच्या वतीने त्यांचे आभार व्यक्त करतो. व भविष्यात देखील अशाच विविध सामाजिक प्रश्नावर, सामाजिक विषयावर त्यांनी उपक्रम राबवावे. प्रतिनिधी राजेंद्र उंडे, न्यूज टुडे 24, राहुरी.